तर मी पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तो आजपर्यंत आत्तापर्यंत वेगळ्याच प्रतिक्रिया दिली असते. आता माझ्यावर मर्यादा येतात, पण मर्यादा कार्यकर्ते पाळत नाहीत ना. मी मर्यादा पाळीन, कार्यकर्ते नाही पाळत. हे विधान वगैरे नाही आहे, ही विकृती त्यांच्या मनातली विकृती बाहेर आली आहे. आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीयांमध्ये सर्व सामाजिक स्तरावरती चीड निर्माण होते. म्हणजे सर्वजण राजकारणात पाहिजे असंच नाही आहे, तर समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्यावरती सगळ्यांमध्येच चीड निर्माण होते. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, ज्यांच्याकडनं ज्यांनी आपल्या संवेदना नोंदवल्या आहेत, सगळ्यांनी तिरस्कार व्यक्त केला की काय घाणेड आहे. म्हणजे त्या आमच्या भगिनींनी जे काय लिहिलं आहे ते तर म्हणजे वाचवत पण नाही. त्यांना कदाचित माहीत नसेल की शरद पवार साहेबांचे कॅन्सरचे तीन ऑपरेशन म्हणजे समजता आपण काय असतं. त्याच्यातनं हा माणूस बाहेर येतो, 46, 47, 48 डिग्री उन्हामध्ये सभा घेतो, फिरतो, गावखेड्यात जातो, रानावनात जातो, शेतात जातो. अरे आम्ही नाही करू शकत, आम्हाला लाज वाटते त्यांच्याकडे बघून. अरे सारी काय ताकद आहे त्या माणसांमध्ये. ते पण 83व्या वर्षी. विचार करा, त्यांची बायको ही वापरत असेलच ना हे सगळं व्हॉट्सअप सोशल मीडिया आहे, ते बघत असेल ना. बायको बघत असेल ना, पोरगी व्हॉट्सअपवरती फिरवलं जाते बघत असेल ना. नात काय त्यांना हृदय नाही का? त्यांना काही म्हणजे स्वतःचं काहीच नाही का? एखादा माणूस मोठा मनाने राजकीयदृष्ट्या खूप मोठे आहेत, ते मनाने खूप मोठे आहेत, खूप निर्मळ आहेत. मला माहिती आहे, खात्री आहे की ते मला बोलून सांगणार आहे कशाला तुला नको ते धंदे सुचतात, काम कर ना तुझं. होय मी काम करतो, 20-20 तास, 18-18 तास काम करतो, माझं डिपार्टमेंटचं काम करतो. पण डिपार्टमेंट, मंत्रीपद, पदप्रतिष्ठा ही बापापुढे मोठी नाही. त्या बापाला गोळी मारा असं जर कोणी म्हणत असेल तर मी पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तो आजपर्यंत आत्तापर्यंत वेगळ्याच प्रतिक्रिया दिली असते. आता माझ्यावर मर्यादा येतात, पण मर्यादा कार्यकर्ते पाळत नाहीत ना. मी मर्यादा पाळीन, कार्यकर्ते नाही पाळत. तुम्ही कोणाचा तरी नागडा उघडा फोटो टाकणार, तुम्ही कोणावरती घाणेरड्या पातळीवर टीका करणार आणि कार्यकर्त्यांचं मस्तक भडकल्यावरती मरडारड करणार, असं नाही होत ना. तुम्ही आधी पाय लावू नका. तुम्ही पाय लावल्यानंतर नमस्काराची अपेक्षा करू नका. मराठीमध्ये म्हटलं जातं, मी पाय लावणार नाही आणि कोणी पाय लावला तर सहन करणार नाही. तेव्हा हे सहनशक्तीच्या बाहेर चाललंय. कार्यकर्त्यांना अगदीच नामर्दन शंड समजू नका. एक वेळा कार्यकर्ता भयंकर काहीतरी करू शकतो आणि कार्यकर्ता वेडा असतो. त्याचं आपल्या बापाप्रमाणे आईप्रमाणे पवारसाहेबांवर प्रेम असतं, तो हे सगळं सहन नाही करणार. मी स्पष्ट सरचात सांगतो, कादंबरी नाही, सुनैना होळे या दोघी भगिनी अजूनही खूप लिहित आहेत. तुमचं घर गावात असतं, तुमचं घर शेवटी तुम्ही मग स्पष्ट शब्दात सांगायचं, तुम्हालाही मग सांभाळावं लागेल. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही. त्यांची लाळ गळते, त्यांना नरक मिळालं पाहिजे, ते लवकर मेले पाहिजेत. 83 वर्षाच्या म्हाताऱ्याबद्दल तुम्ही असं म्हणू शकत नाही. तुम्हाला पण बाप आहे ना, त्यांनी लवकर वरती जावं अशी प्रार्थना करता का तुम्ही देवाकडे? तुमच्या बापाला 100 वर्ष जगावं अशी प्रार्थना करू आम्ही, भले तुम्ही आमचे विरोधक असाल. पण महाराष्ट्र धर्माने हेच शिकवलंय, कोणाच्या व्यंगावरती आजारावरती टीका करायची नसते. राजकीय मुकाबले राजसाहेब ठाकरेंनी टीका केली, आम्हाला सडेतोड उत्तर दिलं, सडेतोड. देवेंद्र साहेबांनी कधी टीका केली, सडेतोड उत्तर देतो. चंद्रकांत पाटलांनी टीका केली, सडेतोड उत्तर देतो. हे आत्ता जी पवारसाहेबांनी कविता वाचून दाखवली त्याच्यावर झालेल्या टीकेवरती मी सडेतोड उत्तर देतो. ही लढाई आहे, ही वैचारिक लढाई आहे, ती लढायची. त्याच्यात मजा पण येते, त्याच्यात आपल्याला आपलं ज्ञानही कळतं की आपल्याला आपलं वाचन किती आहे, आपण किती खोलवर हे सगळं जाणतो. शरद पवार तर सगळंच जाणतात, पण आपण 1% तरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का, ही आपली पण अजमाईश असते. हे नाही सर,
पवारांचं नाव न घेता निखिल भांबरेंनी गांधी नथुराम गोडसे असं आहे की तुम्ही सगळ्याच ठिकाणी नाव घेता असं गरजेचं नाही. तुम्ही आता कुठे नाव घेतलंय? त्यांचं कोणाचंच नाव नाही घेतलं. कारवाई करण्यासाठी सांगितलं, त्यातील निखिल भांबरे कोणीही कारवाई बिरवाई करायसाठी सांगितलेलं नाही. मीच बोललो होतो की कारवाई करा, पण महाराष्ट्रात आज 200-300 गुन्हे दाखल झाले तर फक्त हजेरी लावताना पोलीस स्टेशनमध्ये पुढची 2 वर्ष त्रास होईल. हे नवीन जे असतात त्यांनाही माहीत नसतं की कायद्याने काय काय करतायत. उद्या नंदुरबारमधल्या एक छोट्याशा तालुक्यामध्ये गुन्हा दाखल झाला ना तर तुम्हाला नंदुरबारला हजेरी द्यायला जावं लागतं. मग ती हजेरी कॅन्सल करायची असेल तर तुम्हाला हायकोर्टामध्ये जावं लागतं. हे सगळे त्रास हे आम्ही बघितलेले आहेत, त्यामुळे हे नवीन पिढीने हे बघू नयेत. एवढा मला चाकाचा प्रेमाचा सल्ला आहे की वक्त म्हणजे मी नेहमी सांगतो की मी पाय लावणार नाही आणि कोणी पाय लावला तर सहन करणार. सर, 2 गुन्हे ठाण्यातच दाखल झालेले आहेत, पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी. नाही, कारवाई करावी म्हणजे कंपल्शन आहे ना त्यांच्यावर कारवाईचं. पोलिसांनी काय म्हणजे आम्ही गुन्हे काय वेडे म्हणून थोडी दाखल करतो. त्यांच्यावर कंपल्शन आहे की त्यांना त्यांना जर नॉन अवेलेबल असतील तर त्यांना अटक करावीच लागेल. त्याच्यात काय म्हणतात सर, एक असाही देखील प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न विचारतो. वारंवार म्हणजे राजकारणी असतील किंवा आता अशी लोकं असतील जे मुद्दाम असं चित्र तयार केले जात आहे का की शरद पवार हे ब्राह्मणांच्या विरोधात आहेत. असं आहे की हा एक गॉसिप कॅम्पेन आहे. शरद पवार हे एसीएम जोशींच्या अतिशय जवळ होते, शरद पवार हे नागगोरींच्या अतिशय जवळ होते, शरद पवार हे गाडगीळ खानदानाच्या अतिशय जवळ होते. शरद पवार हे टिळक फॅमिलीच्या अतिशय जवळ होते. त्यांची मृणालताईंशी मृणालताई गोरेंची अगदी घरोबा आहे, म्हणजे भाऊ बहिणीचे संबंध होते. असं ते ब्राह्मण विरोधी विरोधी काय नसतात. त्यांच्याबरोबर ऑपरेशन झाल्यानंतर सतत 2 वर्ष फिरणारा डॉक्टर बापट हे असं नसतो ब्राह्मण मिंबण हे काय आपण काय रस्त्यावर नाही आहोत. हा ब्राह्मण्यवादाला इथल्या सगळ्यांचा टोकाचा विरोध आहे. हा ब्राह्मण्यवाद म्हणजे हा मनुस्मृतीतनं जन्माला आला आहे आणि आजकालच्या कुठल्याही समाजातील स्त्रिया मनुस्मृती मानण्या करणार ज्याच्यात तुम्हाला घरीच जायलाच नाही स्त्रियांना. आणि स्त्रियांना बाबासाहेब आंबेडकरांनी मोकळं करून टाकले संविधानाने. त्यामुळे हे मनुवादी आहेत, त्याने या मनुवाद्यांना विरोध सर्वस्तरातनं होणार. मी तुम्हाला सांगतो की आज जरी ह्या बायका चूप असते आपल्या पतींनी तरी ज्या क्षणाला त्यांना कळेल की ही मनुस्मृतीचं समर्थन करतायत त्या क्षणाला या बायका विद्रोह करतील.